कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांच्या हकालपट्टीसाठी सुटा संघटना आणि प्राचारी संघटना एकवटल्या असून त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा राज्यपालांकडे त्यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात येईल असा पवित्र संघटनेकडून घेण्यात आला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील विद्यापीठाचे संचालक तथा परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे डॉक्टर श्रीकांत कोकरे यांना कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांनी बडतर्फ केल्याच्या निषेधार्थ संघटनेने हा पवित्रा घेतला असून कुलगुरूंच्या कार्यकाळाच्या चौकशीची मागणी करत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांना हटवण्याची राज्यपालांकडे मागणी करणार असल्याचा पवित्र संघटनेने घेतला आहे. पता आम्ही माननीय कुलगुरु महोदयांना 9 तारखेला ज्या दिवशी बातमी आल्या त्यांच्यावर जे गंभीर आरोप झाले त्यावेळेला भेटण्याचा प्रयत्न केला, त्यांनी आम्हाला भेट दिलेली नाही. आमचं निवेदन त्यांनी फक्त आम्ही निवड केल्यानंतर स्वीकारलं. वास्तविक पाहता आमची अपेक्षा अशी होती की त्यांनी तात्काळ उच्चस्तरीय समिती याच्यावर नेमावी किंवा तशा प्रकारचं पत्रव्यवहार आमच्याशी चर्चा करून प्राचार्य संघटनेशी चर्चा करून मान्य राजभवनला तिकडे करायला पाहिजे होता राज्यपालांच्याकडे, परंतु तसा केलेला नाही आणि स्वतः त्यापुढे काहीच त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देत नाही. आणि त्यांनी स्वतः हे मान्य केलं की लॉग इन आय डी माझा आहे, मात्र त्याचा पासवर्ड कोणीतरी दुसऱ्याने वापरला असेल मग त्याची चौकशी झाली पाहिजे. आम्ही असं म्हणत नाही की त्यांनीच वापरला, पण ज्यांनी कोणी वापरला त्याची चौकशी झाली पाहिजे. चौकशी न करताच आम्ही एक मागणी केली होती की तुम्ही या कालावधीमध्ये कुणालाही निलंबित करू नका, कुणालाही टर्मिनेट करू नका, कुणाची बदली करू नका या विभागातल्या, तर विभागाची चौकशी करायची म्हणजे ते लोक तिथं पाहिजेत. एखाद्याला टर्मिनेट केलं किंवा एखाद्याला बदली केली तर वेगवेगळ्या चौकशीला बाधा येते. आणि म्हणून त्यांनी लगेच आमच्या पत्राचा कसलेही दखल आमच्या पत्राची न घेता त्यांनी त्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता परीक्षाचे जे संचालक होते परीक्षा विभागाचे कोकरे यांना टर्मिनेट केलेलं आहे. होळकर सोलापूर विद्यापीठाच्या स्थापनेपासून आम्हाला एक आनंद होता की पहिल्यांदाच एक महिला कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांच्या रूपाने आम्हाला लाभला. गेली 1.5 वर्ष आम्ही अभिमानात वावरत होतो की काहीतरी त्यांच्या कार्यकाळात चांगलं घडेल, परंतु वेळोवेळी 1.5 वर्षात जेव्हा जेव्हा आम्ही मॅनेजमेंट कौन्सिलच्या वतीनं सुटा संघटनेच्या वतीनं त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना योग्य त्या कायदेशीर अंमलबजावणी करण्याबाबतच्या सूचना केल्या, त्या त्यांनी सर्व सूचनांना केराची टोपली दाखवली. म्हणूनच आज हे इतकं बेकायदेशीरपणाचं त्यांचा पूर्ण 1.5 वर्षाचा कालावधी जो आहे तो आपल्याला अत्यंत प्रश्नचिन्हात्मक असलेला तो आपल्या समोर येतो.